57 58 वर्ष हे काही माझं फारसं चांगलं गेलं नाही. एक तर अपयश डिप्लोमा परीक्षेतलं, त्यानंतर बी एच्या परीक्षेत पण माझं काही मन लागलेलं नव्हतं अभ्यासात काहीच, आणि मी नापास झालो होतो. सगळ्या महत्त्वाच्या परीक्षेत एक एकदा नापास झालेला माणूस आहे मी. परंतु आता त्याचं इट डझंट मॅटर मच, किंवा नंतरही कधी मला त्याचा त्रास नाही झाला. कोणी मला विचारलंच नाही तू काय शिकलेला आहेस बाबा म्हणून. एवढं माझं चित्रांची क्वालिटी मोठी होती असं म्हणायला हरकत नाही. सांगायचा मुद्दा असा की मी बेळगावला असतावेळी एक जाहिरात आली. ही जाहिरात साधारणपणे 58 सालातली आहे. तर लोकसत्तेमध्येच ती आलेली जाहिरात होती की एक रतन बत्रा स्टुडिओ म्हणून एक स्टुडिओ होता, आणि त्यांची जाहिरात होती की आम्हाला इलस्ट्रेटर्स हवेत. आणि मला ते गोंधळकरांचं वाक्य आठवलं की यू आर ए पोटेन्शियल इलस्ट्रेटर. माझ्या वडिलांनाही माहिती होतं, पण आदल्या वर्षीच हा सगळा अनुभव होता की मला कुठं जॉब नाही. म्हणजे वाघुळकरांनी पण मला दिलेलं, त्यांना पत्र दिलं होतं, मला काही ते फारसं उपयोगी पडलं नाही, कारण त्यांनी ऑलरेडी काही अपॉइंटमेंट्स दिलेल्या होत्या चित्रकारांना, ॲप्रेंटिस चित्रकार असे ॲप्रेंटिस चित्रकार त्यांनी ऑलरेडी नेमले होते. आणि नॅचरली माझा त्यात काही समावेश नव्हता, आणि म्हणून तो मार्ग बंद झाला होता. टाईम्स ऑफ इंडियाचा पण मार्ग बंद झाला होता. अशा वेळेला ही म्हणून दुसरी जाहिरात आली की इलस्ट्रेटर्स पाहिजे. मी जाण्याच्या विरुद्ध होतो खरं म्हणजे, पण वडील म्हणाले अरे असं निराश नको, संधी मिळते तर थडकून ये, त्यांना दाखवून ये तुझे चित्र, कदाचित तुला घेतील ते. आत्तापर्यंतचे दोन अनुभव तरी चांगले आहेत तुझे. जॉब नाही झाला मिळाला तरी त्यांनी कोणी बॅड कॉमेंट केलेलं नाही. तर म्हणून मी वडिलांच्या आग्रहास्तव गेलो, त्यांना दाखवली सगळी चित्र. तर त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली. ते म्हणाले तू आमच्यात ये, आमच्या स्टुडिओमध्ये काम कर, चांगल्या चांगलं काम आहे तुझं, तुला आम्ही घेऊ, 6 महिन्याचं प्रोबेशन. ठीक आहे म्हटलं, आणि मी काम करायला लागलो. 6 महिने उलटून गेले तरी मला काही कन्फर्मेशनचं लेटर मिळेल ना. आणि मी दोनदा साऊंड करून बघितलं, त्याचं जे ओनर होते त्या स्टुडिओचे त्यांना, परंतु त्यांनी काही दाद लागू दिली नाही. आणि 6 महिने झाले, दिवाळी होऊन गेली, आणि त्यांनी मला एकदम धक्का दिला एक दिवशी की तुला मी म्हटलं तर की आमच्याकडे कन्फर्म करतो म्हणून, परंतु तुला देण्याजोगं काम आम्हाला येईल आमच्याकडे असं वाटत होतं, पण ते काही येऊ शकत नाही आहे, तर त्यामुळे तुला ठेवणं आम्हाला कठीण. आता मुंबईत काही ओळखी नाहीत, देखे नाहीत, अशा वेळेला हा मला खूप मोठा रूढ शॉक होता. परंतु त्याने एक त्यांनाही ते अंदाज आला असावा. त्यांनी मला एक सांगितलं की तू दुसरीकडे प्रयत्नशील राहा, आम्ही पण प्रयत्न करतो तुझ्यासाठी, आणि लगेच जा असा याचा अर्थ नाही, तर तू तसं काळजी करू नकोस असं त्यांनी मला सांगितलं. पण एकदा जा जा म्हणून सांगितलेल्या लोकांनी एक्सटेन्शन दिलं याच्यात फारसं काही गौरवास्पद मला वाटलं नाही. आणि मी त्वरित दुसऱ्या काही मार्गाला मिळतो. तिथं एक एक्झिक्युटिव्ह होते कामत म्हणून या स्टुडिओ रतनपत्रामध्ये, तर त्यांनी मला सांगितलं की आपल्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये एक रॅशनल आर्ट अँड प्रेस नावाची संस्था आहे, त्यांना इलस्ट्रेटर पाहिजे, तर तू तिकडं जा. तर मी घेऊन गेलो पुन्हा आमचा पोर्टफोलिओ घेऊन, तोपर्यंत अपयशी ठरलेला पोर्टफोलिओ, म्हटलं तर एका दृष्टीने यशस्वी ठरलेला पोर्टफोलिओ. तर कुठला बेळगावचा मुलगा एक पोर्टफोलिओ घेऊन येतो आणि जॉब मागतोय, आणि मग ज्या पद्धतीचं काम अपेक्षित असतं ॲड एजन्सीजना किंवा स्टुडिओना, तसं त्याच्यात काही नव्हतं, फक्त मेमी ड्रॉईंगचे चांगले नमुने होते. तर त्यांनी मला सांगितलं, वेगळंच सांगितलं रॅशनल आर्ट अँड प्रेसने, त्याप्रमाणे आमच्याकडे एक कॅलेंडरची असाइनमेंट आहे, ती जर का तू केलीस किंवा तुझं चित्र थ्रू झालं क्लायंटने थ्रू केलं, तर तुला आमच्याकडे जॉब निश्चित आहे. स्वीकारण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं, त्यामुळे ते मी असाइनमेंट स्वीकारली. त्यांच्या स्टुडिओमध्ये बसून पहिलं चित्र पूर्ण केलं,
मला त्यांनी कल्पना दिली हे जर का तुझं थ्रू झालं तर तुला असे 6 चित्र करायला लागतील. नंतर माझी तयारी होती सगळ्या. ग्लॅक्सो बेबी फूड्स नावाचा एक प्रॉडक्ट ग्लॅक्सो कंपनीचा होता, त्याच्यासाठी ते कॅलेंडर त्यांना पाहिजे होतं. लहान मुलांची चित्र, अगदी तहान्या मुलांचे चित्र हा विषय. फोटोग्राफ्स अवेलेबल होते, नाही सर कंपनीनेच दिले होते. आणि मी काम करायला लागलो. माझं त्या स्टुडिओतले सगळे अनोळखी चेहरे होते माझ्या. आणि हा काय करतोय बेटा बघूया असा प्रश्नचिन्ह त्यांच्या मुखावरती दिसायचा. मला डिप्रेसिंग होतं थोडं, पण तरीसुद्धा मी जाऊन बघितलं, ते चित्र पूर्ण केलं माझं. आणि पहिल्यांदा आयुष्यात केलेलं कॅलेंडरचं चित्र, तर ते अजूनही मी जपून ठेवलेलं आहे. आणि ते चित्र खरंच चांगलं झालं होतं खूप. माझे बाकीचे सगळे सहकारी लोक होते ते आश्चर्यचकित झाले थोडे. माझ्याच चित्र सिलेक्ट झालं. कॉम्पिटिशन होते, एक टाइम्स ऑफ इंडियाचं आर्ट डिपार्टमेंट त्यांचा क्लायंट होता तो ग्लॅक्सो कॅलेंडर. आणि लँगेमरसारख्या चित्रकारांनी ती पूर्वी चित्र केलेली होती. असं असताना माझं चित्र सिलेक्ट झालं. आणखी टाइम्स ऑफ इंडियानी ज्यांचं चित्र पडलं त्या पण मोठ्या चित्रकारबाई होत्या, तर त्यांचं चित्र नाकारलं गेलं. आता हे सगळं अप्लाइड आर्टच्या फील्डमध्ये होतच असतं, परंतु माझं स्वीकारलं गेलं आणि माझा जॉब कन्फर्म झाला ह्या त्यातला मोठा मुद्दा. तर ही एक आठवण मला मुद्दाम सांगावीशी वाटते.